Hello students, today's lecture we will discuss about seed technology. In this paper, the next point is seed marketing. Seed processing बघितलं, seed certification process बघितली, त्यानंतर seed production हे आपण बघितलेलं आहे, त्यानंतर seed germination test, seed moisture test, त्यानंतर physical purity test, ODV test, हे सगळं जे आहे sampling storage ह्या concept आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. ओके, म्हणजे प्रोडक्शनपर्यंत, प्रोडक्शनपासून ते पॅकेजिंगपर्यंत आपण स्टोरेजपर्यंत बघितलेलं आहे. आता लास्ट आहे सीड मार्केटिंग. मग ॲक्च्युअल सीड ज्यावेळेस आपण प्रोड्यूस केलं मार्केटिंगसाठी अवेलेबल करतो आहे, व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग. मग ते कस्टमरपर्यंत आपल्या डिस्ट्रीब्यूट कसं करायचं आहे किंवा कसं ते कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करता येईल, ह्या ज्या फॅसिलिटीज असतील त्या सगळ्या मार्केटिंगमध्ये येतील. मग त्यासाठी फर्स्ट आपण बघूया सीड मार्केटिंग. सीड मार्केटिंग इज वन ऑफ द मोस्ट व्हायटल कॉम्पोनंट्स ऑफ सीड टेक्नॉलॉजी. म्हणजे हा काय एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे किंवा इम्पॉर्टंट एक पार्ट आहे सीड टेक्नॉलॉजीमध्ये, सीड मार्केटिंग. ओके, सीड प्रोडक्शन केलेलं आहे, सीड पॅकिंग केलं आहे, सीड स्टोरेज केलं आहे, सीड सर्टिफिकेशन केलं आहे, सीड प्रोसेसिंग केली आहे, पण जर त्याचं मार्केटिंगच केलं नाही तर त्याचा बेनिफिशियल यूज किंवा बेनिफिट काय होणार नाही. ओके, त्यामुळे सीड मार्केटिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ऑन इट डिपेंड्स ऑन द साईज अँड शेप स्कोप ऑफ सीड इंडस्ट्री. मग याच्यामध्ये काय सीडची म्हणजे सीड इंडस्ट्री जी असेल ते इंडस्ट्रीचा स्कोप आणि इंडस्ट्रीची साईज म्हणजे इंडस्ट्रीचं जे वर्किंग आहे ते कसं आहे. ओके, त्याच्यावरती हे सीड मार्केटिंगचं काय केलं जातं, प्रपोजल ॲक्सेप्ट केलं जातं, किंवा त्या इन्स्टिट्यूटचं किंवा सीड कंपनीचं किती प्रोडक्शन आहे, किती तिला डिमांड आहे, हे सगळा कन्सेप्ट लक्षात घेऊन मार्केटिंग पर्पज काय केलं जातं, रिलेटेड तिथं कॉम्बिनेशन वर्कआउट केलं जातं. ब्रॉडली इट इन्क्लूड्स सच ॲक्टिव्हिटीज ॲज प्रोडक्शन, प्रोसेसिंग, स्टोरेज, क्वालिटी कंट्रोल अँड मार्केटिंग ऑफ सीड्स. एवढं सगळं सीड मार्केटिंगसाठी काय आहे अवेलेबल पाहिजे, म्हणजे काय सीड प्रोडक्शन झालेलं पाहिजे, त्यानंतर प्रोसेसिंग ही पाहिजे, त्यानंतर स्टोरेज, क्वालिटी कंट्रोल हे सुद्धा कन्सेप्ट तिथं किंवा हे जे वर्क आहे हे सुद्धा वर्क तिथं काय झालं पाहिजे, रन आउट झाले पाहिजे, अँड देन मार्केटिंग ऑफ सीड्स. ओके, देन इन द नॅरो सेन्स हाउएव्हर सीड मार्केटिंग रेफर्स टू द ॲक्च्युअल ॲक्विजिशन अँड सेलिंग ऑफ पॅक सीड्स, इंटरमिडिएट स्टोरेज, डिलिव्हरी अँड सेल प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे सेल प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आहे किंवा स्टोरेज आणि मार्केटिंगमधलं सॉरी प्रोडक्शन आणि मार्केटिंगमधला जो इंटरमिडिएट आहे दिस इज अ स्टोरेज. ओके, मग स्टोरेज जर व्यवस्थित केलेलं असेल तर ते मार्केटिंगसाठी काय करता येतं, आपल्याला अवेलेबल करता येतं सेलिंग पर्पजसाठी. ओके, मग ते पॅक सीड्स असतील, ते पॅक जर व्यवस्थित केलेले असेल किंवा पॅकेजिंग ही प्रोसेस व्यवस्थित केलेली असेल तरच आपल्याला स्टोरेज होईल आणि स्टोरेज केल्यानंतर ते मार्केटिंगसाठी अवेलेबल होईल. इन द प्रेझेंट कंटेस्ट आवर डिसिजन इज अ लिमिटेड टू सीड मार्केटिंग इन द नॅरो सेन्स. मग ते काय डिसिजन्स म्हणजे काय, सीड मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या कन्सेप्ट ज्या असतील त्या आपल्याला काय करायला लागतील, क्लिअर करून घ्यावं लागतील, डिस्कस करून घ्यावं लागतील, त्यानंतरच आपल्याला सीड मार्केटिंगसाठी काय करता येईल, सीड्स जे आहेत ते अवेलेबल करता येऊ शकतात. देन सीड मार्केटिंग कंप्राइज द फॉलोइंग. मग सीड मार्केटिंगसाठी काय काय कंपरायझेशन्स आहेत किंवा काय त्याच्या ॲक्टिव्हिटी किंवा डिमांड्स आहेत, मग त्यामध्ये डिमांड फोरकास्ट, असेसमेंट ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. मग सीडचं जे मार्केटिंग जे आहे ते मार्केटिंग चांगलं होण्यासाठी आपल्याला सीडची जी डिमांड आहे, मग कोणत्या सीडला डिमांड आहे किंवा कोणत्या प्रोडक्शनला जास्तीत जास्त डिमांड आहे कस्टमरकडून, रिटेलरकडून किंवा प्रोड्युसर्सकडून किंवा जे फार्मर्स असतील त्यांच्याकडून, तर त्याच्यानुसार आपण काय करणार, ते सीडचं प्रोडक्शन किंवा सीडचं मार्केटिंग तिथं केलं जाईल. मार्केटिंग स्ट्रक्चर, मग ॲक्च्युअल मार्केटिंग स्ट्रक्चर कसं आहे हे बघितलं जाईल. अरेंजमेंट ऑफ स्टोरेज ऑफ सीड्स, मग सीडचं स्टोरेजचं अरेंजमेंट कसं आहे ते बघितलं जाईल, व्यवस्थित आहे का. त्यानंतर सेल प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज, मग सेल प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तिथं बघितल्या जातील. म्हणजे हे प्रोडक्शन कसं केलं जातं आहे किंवा जे मार्केटर्स आहेत ते मार्केट व्यवस्थित करतात का, किंवा जे कस्टमर असतील कस्टमरचे जे प्रॉब्लेम्स असतील ते व्यवस्थित सॉल्व होतात का, हे सगळं हे करून सॉर्ट आउट करूनच मार्केटिंगचं काय केलं आहे, कंपरायझेशन केलेलं आहे.
पोस्ट सेल सर्विस, त्यानंतर पोस्ट बाय पोस्टने सुद्धा काय करतात ते सेल सर्विस ही कशी आहे, हे सगळं सीड मार्केटिंग कन्स्ट्रक्शनच्या किंवा वर्किंगच्या अंडर चेकआउट केलं जातं. इकॉनॉमिक्स ऑफ सीड प्रोडक्शन अँड सीड प्राइजिंग, मग सीडचं प्रोडक्शन कसं आहे, त्याच्यानंतर सीडची प्राईस काय आपल्याला फिक्स करता येईल, हे सगळं त्या सीडच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे. मग त्यानंतर मार्केटिंग पर्पज जर यूज केला तर त्यासाठी कोणत्या सीडची जास्तीत जास्त डिमांड आहे, कोणत्या प्रोडक्शनची डिमांड आहे, हे लक्षात घेऊनच सीड मार्केटिंगसाठी ते सीड्स जे आहेत ते अवेलेबल केले जातील. देन इन मेकिंग डिमांड फोरकास्ट द फॉलोइंग फॅक्टर्स मस्ट बी कन्सिडर्ड केअरफुली. मग मार्केटिंगसाठी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा काय तिथं यूज केले जातात, ओके, मग कोणते फॅक्टर कन्सिडर केले जातात, टू कल्टिवेट ॲक्रेज, सीड रेट, क्वालिटी रिप्लेसमेंट, पिरियड अँड असेसमेंट ऑफ टोटल पोटेन्शियल अँड सीड रिक्वायरमेंट्स ऑफ इच इम्पॉर्टंट क्रॉप्स. मग प्रत्येक क्रॉपचं काय केलं जातं, कल्टिवेटेड एरिया जो असेल तो एरिया चेकआउट केला जातो, वीज तो एरिया गुड क्वालिटीचा आहे का, फेवरेबल कंडिशन आहे का, हे सगळं तिथं चेक केलं जाईल. त्यानंतर सीड रेट, सीडचं स्टँडर्ड काय आहे ते बघितलं जातं, चेक केलं जातं. क्वालिटी रिप्लेसमेंट पिरियड, मग तिथला क्वालिटी रिप्लेसमेंट पिरियड जो असेल तो चेकआउट केला जाईल, म्हणजे याआधी कोणतं क्रॉप तिथं घेतलेलं आहे आणि सध्या कोणतं क्रॉप्स घ्यायचं आहे, हे सगळं चेकिंग तिथं केलं जातं. असेसमेंट ऑफ टोटल पोटेन्शियल सीड रिक्वायरमेंट्स, मग प्रत्येक सीडच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील या प्रोडक्शनच्या, त्या रिक्वायरमेंट्स तिथं चेकआउट केल्या जातात फॉर दी इम्पॉर्टंट ऑफ क्रॉप. मग त्या क्रॉपला ते काय करण्यासाठी, इम्प्रूवमेंट करण्यासाठी, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत तिथं त्या क्लिअरच केल्या जातील. देन बी इम्पॅक्ट ऑफ एक्सटेन्शन एफर्ट, द इंट्रोडक्शन ऑफ इम्प्रूव प्रोडक्शन टेक्निक्स अँड फ्युचर प्लॅन्स फॉर प्रमोशन्स. मग फ्युचर टेक्निक किंवा फ्युचर प्लॅनमध्ये त्याचं काय यूज करता येईल, किंवा ॲज अ फ्युचरमध्ये त्याचं काय आपल्याला बेनिफिट होऊ शकतो, किंवा काय त्याचं आपल्याला एक्सटेन्शन करता येईल, हे सगळा जो डिसिजन आहे तो त्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. करंट ॲक्रेज अंडर हाय यिल्डिंग व्हरायटीज अँड अमाऊंट ऑफ सीड सोल्ड इन द लास्ट इयर. मग लास्ट इयरला कोणत्या सीडचं जास्त प्रोडक्शन झालेलं आहे, किंवा कोणत्या सीडचं जास्ती डिमांड तिथे होती, मग ती डिमांड लक्षात घेऊन आणि सध्या काय डिमांड आहे हे लक्षात घेऊनच काय केलं जातं, सीड प्रोडक्शन करून सीड मार्केटिंगसाठी अवेलेबल केलं जातं प्रोडक्शन. देन कल्टिवर प्रेफरन्स फॉर व्हरायटीज, पॅकेज साईज, काइंड ऑफ पॅकेजिंग, क्वालिटी अँड प्राईज. मग कल्टिवर्स प्रेफरन्स, कल्टिवर्स मीन्स वाट, जे प्रोड्युसर्स असतील, जे फार्मर्स असतील, ते काय करतात, प्रेफरन्स, आधी प्रेफरन्स कशाला देतात, व्हरायटीज कशी आहे, ओके, वेल डेव्हलप व्हरायटी आहे का, इम्प्रूवमेंटची व्हरायटी आहे का, तरच ती काय करतात, ती घेऊ शकतात. त्यानंतर पॅकेज साईज कशी आहे, मग त्यांना ज्या साईजमध्ये लिमिटेड मटेरियल जर लागत असेल किंवा लिमिटेड प्रोडक्शन लागत असेल तर त्या साईजमध्ये आहे का, ते तिथं चेक करतील, त्यानंतरच ते काय करतील, कल्टिवर त्याला घेतील. काइंड ऑफ पॅकिंग, क्वालिटी आहे अँड प्राईज, मग त्याची क्वालिटी पण चेक केली जाईल आणि प्राईज जे आहे, प्राईज जे जर कस्टमरच्या ॲबिलिटीप्रमाणे जर प्राईज असेल तर ते कस्टमर त्याला इझिली काय करू शकतात, परचेस करू शकतात. नंबर अँड साईज ऑफ कॉम्पिटिटर्स, ओके, मग त्याचं नंबर ऑफ साईज, मग किती कॉम्पिटिटर्स आहेत किंवा किती तिथं ओनर्स आहेत, किती फार्मर्स आहेत, याच्यावरतीसुद्धा काय डिपेंड आहे मार्केटिंग करणं. काइंड्स ऑफ पब्लिसिटी अँड सेल्स प्रमोशन दॅट आर मोस्ट इफेक्टिव्ह, मग त्याची पब्लिसिटी व्यवस्थित झालेली असेल तरच त्याचं प्रोडक्शन किंवा जे प्रोडक्शन केलेलं आहे ते काय होईल, वेल सेल होईल, ओके. त्यासाठी त्याची पब्लिसिटी किंवा त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याची इन्फॉर्मेशन वेल कॅरी करणं किंवा फॉरवर्ड करणं हे सुद्धा काय एक मार्केटिंगचा पार्ट आहे. देन नेक्स्ट मार्केटिंग स्ट्रक्चर, ॲक्च्युअल मार्केटिंग स्ट्रक्चर काय आहे. सीड मार्केटिंग बघितलं, त्यानंतर आता मार्केटिंग स्ट्रक्चर, ॲक्च्युअल मार्केटिंग स्ट्रक्चर काय आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ इफेक्टिव्ह चॅनल फॉर सीड डिस्ट्रीब्युशन, मग सीड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काहीतरी त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, काही त्यांचा तो क्रायटेरिया असेल किंवा काही त्यांचं ते ऑर्गनायझेशन असेल, दॅट इज कॉल्ड इज मार्केटिंग स्ट्रक्चर. द की सक्सेस इन सीड मार्केटिंग इज द इस्टॅब्लिशमेंट ऑफ इफेक्टिव्ह चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग ते सीड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांचं काय असेल, काहीतरी क्रायटेरिया असेल, काय त्यांचे त्या प्रोसेसेस असतील, मग त्या लक्षात घेऊन त्याचं स्ट्रक्चर काय केलं जातं, फॉरवर्ड केलं जातं, फ्रेम तयार केलं जातं. द व्हेरियस चॅनल्स थ्रू द विच सीड कॅन बी मार्केटेड व्हेरी ग्रेटली अकॉर्डिंग टू द सीड नीड्स
ऑफ द सीड कंपनी. मग त्या सीड कंपनीच्या हेल्पने किंवा सीड कंपनीच्या ज्या पब्लिसिटी असेल किंवा त्याच्या नेमवरती काय केलं जातं, त्याची पब्लिसिटी केली जाते आणि सीड मार्केटिंगसाठी तिला मार्केटमध्ये अवेलेबल केलं जातं त्या सीड्सला. ओके, प्रेझेंट स्टेटस ऑफ सीड डिस्ट्रीब्युशन. मग सीड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काय काय स्टेटस किंवा काय काय तिथं प्रिकॉशन्स आहेत किंवा काय फॅक्टर्स आहेत इन इंडिया हे आपण पाहूया. त्यामध्ये फर्स्ट फार्मर टू फार्मर डिस्ट्रीब्युशन. मग फार्मर टू फार्मर डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, एक फार्मर दुसऱ्या फार्मरला सीड प्रोडक्शन कसं प्रोव्हाइड करतो आहे, दिस इज अ ट्रॅडिशनल मेथड. मग ही काय पारंपरिक मेथड आहे किंवा पारंपरिक एक सवय आहे असं आपण त्याला म्हणतो. देन वेअर बाय फार्मर्स ऑप्टेन देअर रिक्वायरमेंट्स फ्रॉम नेबर्स आयदर ऑन कॅश पेमेंट ऑन एक्सचेंज बेसिस. मग काय करतात फार्मर जे असतील ते काय करतात, सीड प्रोडक्शन झाल्यानंतर मग काय करतात, जर त्यांना जर आवश्यकता वाटली, नेसेसरी वाटली पैशाची, तरच काय करू शकतात ते पैसे घेऊन ते सीड्स त्याला काय करतात विकत देऊ शकतात. जर त्याला वाटलं पैसे नाही घ्यायचे तर तो काय करतो, त्याच्या पर्सनल लेवलवरती काय करतो ते, तो ती जी सिच्युएशन असेल ती हँडल करण्याचं काम करतो आहे. मग एक्सचेंज बेसिस, मग सपोज त्याने गव्हाचं जर सीड्स त्याला प्रोव्हाइड केले तर दुसरा शेतकरी त्याला काय करेल, बाजरीचं सीड्स प्रोव्हाइड करेल. ओके, अदर काही सीड्स असतील, म्हणजे एक रिप्लेसमेंट ही ऑफर आहे ती इन ट्रॅडिशनल मेथड किंवा फार्मर टू फार्मर डिस्ट्रीब्युशनमध्ये येते. नो फॉर्मल मार्केटिंग ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड फॉर द टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग याच्यामध्ये काय फॉर्मल मार्केटिंगचं काही ऑर्गनायझेशन किंवा स्ट्रक्चरचा काही रोल नाही. देन डिस्ट्रीब्युशन बाय कोऑपरेटिव्ज. मग कोऑपरेटिव्ज म्हणजेच काय, त्या कंपनीज असतील किंवा सीड इन्स्टिट्यूट्स असतील ते काय करतात फार्मर्सला कोऑपरेट किंवा ते डिस्ट्रीब्युट करतात. दिस इन्व्हॉल्व प्रोसिरमेंट ऑफ सीड्स बाय कोऑपरेटिव्ह अँड सबसिक्वंट डिस्ट्रीब्युशन्स. मग से सबसिक्वंट डिस्ट्रीब्युशन्स असतील किंवा कोऑपरेटिव्स असतील यांच्यामध्ये काय केलं जातं, एक बॉन्ड फॉर्मेशन केला जातो आणि त्याच्या थ्रू हे काय करतात, मग ते सीड्स अवेलेबल करतात आणि प्रोडक्शन करून परत ते कोऑपरेटिव्हलाच काय करावं लागतं, सेल करावं लागतं. द डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड थ्रू कोऑपरेटिव्ज हॅज ऑफन एनकरेज बाय गव्हर्नमेंट थ्रू सबसिडीज अँड गॅरंटीज. मग ते काय करतात, त्या कोऑपरेटिव्ह लिमिटेड ज्या कंपनीज असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील ते काय करतात, इन्स्टिट्यूट असतात ते काय करतात, त्या मार्केटरला सॉरी त्या प्रोड्युसरला किंवा त्या फार्मर्सला काय करतात, सीड प्रोव्हाइड करतात आणि ती सीड प्रोडक्शन झाल्यानंतर त्याच्यावरती त्याला काय करतात, सबसिडीज देतात आणि त्याची गॅरंटी देतात की मार्केटिंगच्या वेळेस तुमचे जे सीड्स प्रोड्यूस झालेले आहेत ते काय करणार, कंपनीज काय करते घेऊ शकते. ओके, देन डिस्ट्रीब्युशन बाय डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. मग ॲग्रिकल्चरल जे डिपार्टमेंट्स असतील किंवा रिसर्च सेंटर्स जे असतील त्यांच्या थ्रू हे काय केलं जातं, मार्केटिंगसुद्धा केलं जातं. मग सीड्स आर परचेस बाय गव्हर्नमेंट आउट ऑफ गव्हर्नमेंट फंड्स अँड आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर ऑफिस अँड ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ॲग्रिकल्चरल जे डिपार्टमेंट्स असतील मग ते गव्हर्नमेंट थ्रू प्रोड्यूस झालेले आहेत, मग गव्हर्नमेंटचे जी लिगली प्रोसेस असेल त्या प्रोसेसच्या हेल्पने काय केलं जातं, ह्या सीड्स ज्या असतील त्या परचेस केल्या जातील आणि गव्हर्नमेंट फंडमधून किंवा फंड थ्रू याच्यात काय केलं जातं, डिमांड ही यूज केली जाते. ओके, ॲग्रिकल्चरल ऑफिसच्या हेल्पने किंवा ऑथराइज पर्सनच्या परमिशन थ्रू हे काय केलं जातं, ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन केलं जातं. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड बाय नॉन गव्हर्नमेंट ऑर क्वासी गव्हर्नमेंट एजन्सीज. मग काही गव्हर्नमेंट एजन्सी असतील, काही नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज असतील, मग यांच्यामध्ये काय होतं, काही बॉन्ड होतो, काही डील होते. ओके, मग त्या डीलनुसार हे काय करतात, ते सीड प्रोडक्शन करतात किंवा सीड प्रोव्हाइड करतात. मग त्यामध्ये इन दिस सिस्टीम द सीड्स आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू ए नेटवर्क ऑफ सीड डिस्ट्रीब्युटर्स अँड सीड डीलर्स. मग याच्यामध्ये काय, सीड डिस्ट्रीब्युटर्स असतील, मार्केटर्स येतील, त्यानंतर सीड डीलर्स असतील किंवा जे प्रोड्युसर्स असतील ते स्वतःसुद्धा काय करू शकतात, सीड डील करू शकतात. ओके, दिस इज अ सीड मार्केटिंग अँड सीड स्ट्रक्चर किंवा मार्केटिंग स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. ओके, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. सध्या आपण बघितलं आहे सीड मार्केटिंग आणि त्याचं ऑर्गनायझेशन, सीड मार्केटिंग अँड मार्केटिंग स्ट्रक्चर कसं आहे, ॲक्च्युअल कोण कुठं मार्केटिंग करू शकतं, काय त्याची डिमांड आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, सीड मार्केटिंग सीड स्ट्रक्चर टॉपिक इज फिनिश. थँक्यू.